मनोरंजन क्षेत्राला उभारीचा प्रयत्न करण्यात येतो. ठप्प चित्रीकरणाला परवानगी मिळणार आहे. कृती आराखडा सादर करण्याच्या सूचना ब्रॉडकास्टर्स देण्यात आलेल्या आहेत. कृती आराखडा सादर करणार असल्याचं कळतंय. कृती आराखड्यावरती सकारात्मक विचार करू असं सांगण्यात आलंय. मोठी बातमी या क्षणाची आणि यासाठी अधिक माहिती घेऊयात आणि अधिक जाणून घेऊयात. आपल्यासोबत आदेश बांदेकर सध्या संपर्कात आहेत. आदेशजी, काय नेमका हा निर्णय आणि काय सूचना करण्यात आल्यात? नाही, सगळे जे आपले प्रमुख चॅनल्स आहेत त्या चॅनलचे जे सर्वे सर्वा आहेत, सीईओ आहेत किंवा स्वतः पुनीत गोयंकाजी आज होते आणि त्या सर्व म्हणजे मग स्टार, झी, सोनी, त्याच्यानंतर वायकॉम 18 असे सगळ्यांचे जे प्रमुख सगळी मंडळी आहेत त्यांच्या अनेक दिवस ते सातत्याने संपर्क साधत होते. आज माननीय मुख्यमंत्री महोदयांबरोबर त्यांची चर्चा झाली. उद्धवसाहेब ठाकरे यांनी सर्व त्यांच्या ज्या सूचना आहेत त्या ऐकून घेतल्या आणि ऐकून घेतल्यानंतर एकंदरीत कशा पद्धतीने चित्रीकरण सुरू होईल, पाऊस येणार आहे, मोठे मोठे सेट काही जणांचे लागलेले आहे आणि त्याच्यामध्ये अनेक जणांचा उद्योग अगदी पोस्ट प्रोडक्शन पासून छोट्या छोट्या गोष्टी, मग साऊंड असेल किंवा अगदी पोस्ट प्रोडक्शनचं डबिंग एडिटिंग कशा पद्धतीने करता येईल याचा एक कृती आराखडा. जसं 3 दिवसापूर्वी आपण बघितलं, सगळ्या मराठी इंडस्ट्रीसाठी एक मीटिंग झाली होती आणि मराठी मालिकातले कलाकार, तंत्रज्ञ, चॅनल्सचे प्रमुख सगळे एकवटले होते. त्याच दृष्टीने आपण कशा पद्धतीने, माणूस हा महत्वाचा आहे, त्याचं आरोग्य महत्वाचं आहे आणि त्याचबरोबर हा जो उद्योग आहे, हा जो थांबला आहे, त्याला कशा तऱ्हेने सुरुवात करता येईल यासाठी सर्वांनी आपापल्या सूचना समोर ठेवल्या आणि त्याच्यावरती माननीय मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे हे अत्यंत सकारात्मक आहेत आणि म्हणूनच लवकरात लवकर तो कृती आराखडा सादर करून त्याच्यावरती पुढची कार्यवाही सुरू होईल. नक्कीच, धन्यवाद आदेशजी आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी.